आंदोलनावरती केंद्र सरकारच्या गृह राज्यमंत्र्याच्या मुलांनी त्याच्यावरती गाडी घातली आणि माझ्या शेतकऱ्याची हत्या केली। मला या केंद्र सरकारच्या नेत्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण केंद्र सरकारमध्ये आपले नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आहात, येणाऱ्या 15 दिवसा महिन्याभरामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस लावा आणि माझ्या शेतकऱ्याला ज्या लोकांनी जे हत्या केली अशा या केंद्र सरकारच्या राज्यग्रह राज्यमंत्र्याच्या मुलाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय महाविकास आघाडी ही स्वस्थ बसणार नाही। मला केंद्र सरकारच्या नरेंद्रभाई मोदींना एवढंच सांगायचं आहे की महिन्याभरामध्ये जर आपण ही फाशीची शिक्षा जर दिली तर हा शिवसेनेचा आमदार तुम्हाला सुलूट घातल्याशिवाय राहणार नाही। आपणच म्हणताय की नरेंद्रभाई मोदी हे शेतकऱ्याचं सरकार आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला सांगतो की अतिशय विचित्र ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक तो व्हिडिओ तो गाडी माझ्या शेतकऱ्याच्या अंगावरती घातली आणि माझ्या शेतकऱ्याला मृत्युमुखी पाडण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं आहे। म्हणून मला सांगायचंय की याला कडक शिक्षा, कठोर शिक्षा ही फाशीची शिक्षा आहे। येणाऱ्या महिन्याभरामध्ये याला फाशीची शिक्षा भेटली पाहिजेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडीतर्फे आज तुम्ही बघितलं असेल हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कडकडीत बंद। व्यापाऱ्यांनी सुद्धा की माझ्या शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं चिडवलंय त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद हे सर्व महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहिलेले आहेत। तुम्हाला महाराष्ट्र चालवाय दिला म्हणता, बंद कराय दिला नाही म्हणता आणि या तुम्ही बघितलं असेल उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला सत्ता दिली ती मारण्यासाठी दिली का? माझ्या शेतकऱ्याचा जीव घेण्यासाठी तुम्हाला सत्ता दिली का? अरे त्या सत्याच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंद आहे हे मला या केंद्र सरकारला सांगायचं आहे।